واري ما جمال واري واري ما جمال واري ما جمال واري ما جمال واري ما جمال वारी विषय सांगायला माझ्याकडे खरं शब्द नाही. वारी हा असा सोहळा आहे जो तुम्हाला स्वर्गातही मिळणार नाही. भूवरी स्वर्ग प्राप्त होतो ज्यावेळेस एक आपण वारी करतो. आणि आता मी माझी ही 10वी वारी आहे. सलग 10 वर्ष झालं मी पायी वारी करते. आणि वारीचा हा जो सोहळा आहे तो वर्णन न करता स्वतः अनुभवावं असं मी प्रत्येक वारकऱ्याला प्रत्येक नागरिकाला सांगेल की हा शब्दात नाही सांगता येणार. तो तुम्ही अनुभव घ्या. एक तरी वारी करावी. आणि खूप छान अनुभव आहे. आणि माझ्याकडे शब्द थोडके पडत आहेत वारीबद्दल सांगण्यासाठी. पण ज्या दिवशीपासून मी वारी चालू केली तर माझ्या आयुष्यात खूप बदल झालेत. आणि मला काय वाटतं माहितीये का, स्त्रियांनी स्पेशली स्त्रियांनी धार्मिक गोष्टींकडे वळावं जेणेकरून ते येणाऱ्या पिढींना चांगले संस्कार देतील. आणि आता काळाची गरज आहे की प्रत्येक घरात जिजाऊसारखी आई तयार व्हायला पाहिजे आणि शिवबासारखा मुलगाही तयार व्हायला पाहिजे आणि झाशीची राणी म्हणून एक मुलगीही जन्माला घातली पाहिजे. मी वारीला सतत 10 वर्ष येतो आणि वारीच्या यात्रेत आम्हाला जेजुरीचा मुक्काम असतो. आम्ही जेजुरी येथे येतो, देवाचं दर्शन करतो. जेजुरी माझा कुळ स्वामी आहे आणि देवाला माझे येतो, कडेपटाला जातो. सर्व भक्तजण आमच्या संघ असतात, सर्वजण येतात आणि खूपच आनंद घेतात. येतो येतो विठ्ठलाने मला काही दिलं मी वर्णन करू शकत नाही. विठ्ठलाने मला खूप काही दिलं, खूप काही दिलं, खूप काही दिलं, खूप काही दिलं. मी सांगू का, विठ्ठलानं मला काहीच दिलं नाही आणि विठ्ठलानं मला काहीच कमी पडू दिलं नाही. तर ही आहे माझ्या माऊलीची कृपा. तर खरंच एकदा प्रत्येकानं वारीचा अनुभव घ्यावा ही मी सगळ्यांना हात जोडून विनंती करते. माणदेश प्राइम सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.